लोकसभा जिंकली विधानसभाही जिंकणार, लंकेंनी थोपटले दंड, विखेंचं पुन्हा होणार पानिपत. विधानसभेसाठी पारनेरकरांचं ठरलंय, लंकेंनी थोपटले दंड, राजकारणात मोठा ट्विस्ट. विखेंचा डाव यशस्वी होणार की लंकेंचा करिश्मा चालणार? फलकावरील ते भावी आमदार भावीच राहणार, खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश. अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी लंकेंवर, राणीताई लंकेंच्या उमेदवारीची झाली एकमुखी मागणी. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अहमदनगर दक्षिण मतदारसंघाची लोकसभा निवडणूक राज्यात नव्हे तर देशात गाजली, त्याला कारणही तसंच होतं. या मतदारसंघात नवख्या असलेल्या शरद पवारांच्या पठ्ठ्यानं, म्हणजेच खासदार निलेश लंके यांनी, बलाढ्य असलेल्या डॉक्टर सुजय विखे पाटलांचा दारुण पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीसाठी लंके यांनी जिल्ह्यातील 12 मतदारसंघांचा विडा उचलला असून जिल्ह्यात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेला लंकेंनी विखे पाटलांना आसमान दाखवलं, आता विधानसभेलाही आसमान दाखवणार का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाबाबत कसे राहणार गणित याबाबत पाहूयात सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी अमोल गायकवाड, तुम्ही पाहत आहात नगर न्यूज 24. पॉलिटिकल पंचनामा या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. त्या दृष्टीने राज्यातच नव्हे तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हालचाली गतिमान झाल्यात. आपला कोणत्या पक्षाकडून विजय होईल याचे आखाडे बांधत इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांची उंबरेजी जवायला सुरुवात केली आहे. परंतु एक महिनाभर विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं राजकीय हालचाली काही प्रमाणात मंदवल्यात. सप्टेंबर महिन्यात जाहीर होणारी निवडणूक आता ऑक्टोबर महिन्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळं काहींना दिलासा तर काहींची धाकधूक वाढली आहे. राज्यात सध्या तरी महायुती विरोधात महाविकास आघाडीच लढेल अशी स्थिती असल्याचं दिसून येत आहे. त्या अनुषंगाने विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून तयारी सुरू केली आहे. वास्तविक पाहता पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके खासदार झाल्यानं येथे आगामी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण असा रोकडा सवाल मतदारसंघातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. सध्या तरी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंकेच असतील असा राजकीय अंदाज व्यक्त केला जातोय. असं असलं तरी शुक्रवारी झालेल्या कार्यकर्ता मेळावा व बूथ कमिटी सदस्यांची बैठकीत दस्तर खुद्द खासदार निलेश लंके यांनीच ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे सांगतील तोच उमेदवार अंतिम असेल असं ठणकावून सांगितलंय. तसेच आगामी विधानसभा मतदारसंघात पारनेर नगर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी विजय होईल असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील किस्से सांगत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचं काम त्यांनी यावेळी केलंय. निलेश लंके समजून प्रत्येकाने परिश्रम केल्यानं मोठ्या शक्तीला आपण पराभूत करू शकतो, विखेंच्या विरोधात लढणं हे कोणाचंही काम आहे का असे अनेकांनी हिणवलं. परंतु मतपेटीतून हिणवणाऱ्यांना मतदारांनी सनसनीत उत्तर दिलं असल्याचं म्हणालेत. तसंच लोकसभेला पारनेरमध्येच लंके मागे राहतील असं चित्र निर्माण केलं होतं. परंतु कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळली. पारनेर मतदारसंघात प्रचारासाठी केवळ 2 दिवस वेळ मिळाला, तरीही 39,000 लीड मिळालंय. महिलांनीही मोठी जबाबदारी सांभाळली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश देत पारनेरमधील महाविकास आघाडीचा उमेदवार 1,00,000 मताधिक्याने विजय होईल असं सांगत जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली असल्याचं खासदार निलेश लंके यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलंय. पारनेर मतदारसंघात सध्या महायुतीकडून सुजित झावरे, काशीनाथ दाते, माजी आमदार विजयराव औटी तयारी करत आहेत. तर महाविकास आघाडीकडून राणीताई लंके यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संदेश कारले व श्रीकांत पठारे तयारी करत आहेत. महानगर बँकेच्या गीतांजली शेळके यांचंही नाव चर्चेत येऊ लागलंय. महाविकास आघाडीकडून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लोकसभा जिंकली, आता विधानसभाही आपणच जिंकणार आहोत असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. तसेच मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी राणीताई लंके यांच्या उमेदवारी एकमुखी मागणी केली असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे, जो जिल्हा परिषद गट सर्वाधिक लीड देईल त्या गटाला 5,00,000 बक्षीस दिलं जाईल अशी घोषणाही करण्यात आली आहे.
खासदार लंके यांच्यावर विधानसभेला संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असल्यानं विखेंचा राहता, पाचपुतींचा श्रीकोंदा आणि राजळेंचा शिवगाव पाथर्डी मतदारसंघात विशेष लक्ष घालतील असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जातोय. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेलाही विखेंच्या पराभवासाठी लंके कोणता डाव टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासाठी आपल्याला विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे. इतकंच, तुम्ही पाहत रहा नगर न्यूज 24. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज 24 या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.